नमस्कार, मी मधुरा. रूपदा या कार्यक्रमात आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि या सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्यतज्ञ राहुल फाटे. मी पुन्हा एकदा स्वागत करते राहुल सरांचं. राहुल सर, खूप खूप स्वागत आहे. खरं तर गेल्या भागात आपण PCOS विषयी जाणून घेतलं, मात्र PCOS मुळे केसांच्या समस्या उद्भवतात हे आज आपण ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात अगोदर सांगा, PCOS ची लक्षणं नेमकी कोणती असतात आणि ही लक्षणं दिसू लागल्यावरती नेमकं काय करायचं? आपल्याला नेमका PCOS झाला आहे का, म्हणजे PCOD PCOS जे आपण म्हणतो, तर ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला असा संशय येतो की आता मी डॉक्टरकडे चेक करायला जाऊ का, हे कशावरनं ठरवायचं? तर काही महत्वाचे सिम्प्टम्स जे दिसतात त्यातला सगळ्यात पहिला सिम्प्टम असा की ज्या वेळेला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम होतो त्यावेळेला कुठल्याही स्त्रीच्या इनर थाईजवरती फॅट डिपॉझिशन वाढत जातं. बरं, म्हणजे ती जर पायाला पाय जोडून अशी उभी राहिली तर तिच्या मांड्या एकमेकांना चिटकलेल्या असतात आणि जर आपण मध्ये हात टाकला तर आपल्या असं लक्षात येतं की हातावर बऱ्यापैकी ते इनर थाईचं प्रेशर येत आहे. हे प्रेशर जाणवायला लागलं याचा अर्थ ओव्हरीज वरती निश्चित प्रेशर आहे. हा एक भाग झाला. दुसरं, PCOS मुळे काय घडू शकतं, तर बरेचदा पिरियड्स मध्ये इरेग्युलॅरिटीज येत जातात. इरेग्युलॅरिटीज म्हणजे मुख्यत्वे डिलेड पिरियड्स. 35 दिवसांपेक्षा जर सायकल जास्तीची असेल तर तिथे थोडासा आपल्या शंकेला स्कोप मिळतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वर्षातनं 8 सायकल्स जर येत असतील, 8 किंवा 8 पेक्षा कमी, तर तिथे आपण निश्चितच बघायला पाहिजे की हे PCOS मुळे आहे का. कारण साधारणपणे दर महिन्याला सायकल जर आली 27-28 दिवसांपर्यंत, 30 दिवसांपर्यंत, 35 पर्यंत पण ठीक आहे, पण जर या सायकल्स कुठेतरी 8 महिन्यांपेक्षा, म्हणजे वर्षातनं 8 पेक्षा कमी येत असतील किंवा 8च येत असतील, तरी तिथे स्कोप आहे की चेक करायला पाहिजे की आपल्याला PCOS आहे का. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलींमध्ये 4 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिरियड्स येत नाहीत तिथे तर स्ट्रॉंगली हे एक्झामिनेशन व्हायला पाहिजे की PCOS आहे का आणि त्याकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे. हा झाला एक भाग. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा PCOS होतो तेव्हा इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनवरती अँड्रोजन्सचा भार वाढतो. हा अँड्रोजन्सचा भार नेमका वाढला की मग काय घडतं, तर या मुलींचे केस गळायला लागतात. म्हणजे पिरियड्स इरेग्युलरिटी आहेत, केस गळताना दिसत आहेत, टाळू खूप तेलकट होते किंवा केस पटकन तेलकट होत आहेत, हा एक भाग दिसतो आहे. पिंपल्स यायला सुरुवात झाली आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे हातांवर किंवा पायांवर केस वाढणं किंवा दाढी मिशीचे केस वाढणं, हे जेव्हा दिसतं तेव्हा सस्पेक्ट करायला पाहिजे की मे बी आपल्याला PCOS आहे. आणि मग हा PCOD किंवा PCOS जो असेल त्याची जाणीव जर झाली की मे बी वी आर गोइंग थ्रू दिस, तर अशा वेळेला मात्र निश्चित लगेच गायनेकोलॉजिस्टला भेटून तिच्याकडनं सोनोग्राफी, ब्लड टेस्ट आणि ओव्हरऑल एक्झामिनेशन करून घेऊन समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला PCOS आहे का आणि कुठल्या लेव्हलचा आहे, त्याची अवस्था नेमकी किती आहे. आणि मग हे समजून घेतल्यानंतर एकदा निश्चित झालं की आपल्याला PCOS आहे की मग पुढच्या उपाययोजना करता येतात. बरोबर. अर्थातच डायग्नोज झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, मात्र गायनेकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर गायनेकोलॉजिस्ट काही औषधं वगैरे लिहून देतील, काही उपचार करतील. मात्र आपली लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याची आवश्यकता आहे का, आणि जर हे चेंजेस झाले तर नक्कीच PCOSचा हा जो त्रास आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो का? PCOD बाबतीत मला असं नेहमी सांगावंसं वाटतं की नुसत्या औषधोपचारांनी क्युअर होणारा हा प्रकार नाही. अगदी. की बा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्याला औषधं दिले किंवा बाकी काही हॉर्मोनल औषधं दिले, फॅमिली प्लॅनिंग पिल्स ज्या असतात प्रोजेस्टेरॉनच्या, त्या पण बरेचदा उपचारासाठी दिल्या जातात वगैरे वगैरे जर पाहिलं तर हा झाला मेडिकल भाग. पण त्या पलीकडे PCOS कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी स्वतःमध्ये जर तुम्ही बदल केले नाही तर हे कधीच आटोक्यात येणं शक्य नाही. बरं, यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस. आणि मग लाईफस्टाईल चेंजेस करून, आपल्या आहार आणि विहारामध्ये चेंजेस करून या PCOS शी लढा देता येऊ शकतो.
म्हणजे थोडंसं डाएट मध्ये बदल करायचा. सगळ्यात पहिलं तर वजन कमी करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे पीसीओएस मध्ये. बरं, पीसीओएस मध्ये वजन वाढतं किंवा कमी होत, यापैकी कुठली क्रिया जास्त होते? पीसीओएस मध्ये वजन वाढत हे खरंय, पण वजन वाढल्यामुळे पीसीओएस होत हे जास्त खरंय. बरं, म्हणजे वजन वाढतं, इन्सुलिनचा रेझिस्टन्स येतो आणि मग इथं खूपदा आपल्याला अकॅन्थॉसिस दिसतो. म्हणजे नेमकं अकॅन्थॉसिस म्हणजे काय? इन्सुलिनला रेझिस्टन्स आल्यामुळे मानेभोवती येणारे काळे पट्टे, काखेत जांघेत काळं होणं, बोटांची पेरं काळं होणं, हे सगळं जे घडतं ते इन्सुलिन रेझिस्टन्समुळे घडतं. आणि हे एकमेकांना धरून चालणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला इन्सुलिनला रेझिस्टन्स वाढतो आणि वजन वाढलेलं असतं, जोपर्यंत तुम्ही झपाट्यानं वजन कमी करत नाही आणि इन्सुलिन रेझिस्टन्सकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत पीसीओएस मधनं बाहेर निघणं म्हणजे नुसती काल्पनिक खेळ आहे. आणि मग याच्यात जर निघायचं तर काय काय करायला लागेल, तर याच्यात आपल्याला समजून आपण सुरुवातीलाच पाहिलं की कार्बोहायड्रेट्स आहारामध्ये जर खूप जास्त असतील तर इन्सुलिनची गरज वाढते, मग त्याचा रेझिस्टन्स येत जातो आणि मग सगळे कॉम्प्लिकेशन्स येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा वजन नियंत्रणात आणताना फक्त कॅलरी कॉशियस डाएट घेऊन पीसीओएस कंट्रोल होणार नाही. बरोबर, की खूप कमी कॅलरीज घेतल्या आणि मग खूप कमी कॅलरीज घेतल्यामुळे अशक्तपणा आला वगैरे वगैरे गोष्टी. इथे मला असं प्रॉमिनंटली सांगायचंय की जेव्हा पीसीओएस असेल, इन्सुलिन रेझिस्टन्स असेल, फास्टिंग सिरम इन्सुलिन लेवल्स वाढलेले असतील, त्यावेळेला जास्त गरज असते ती प्रॉपर आहार तज्ज्ञाकडनं सजेशन्स घेण्याची. अगदी. आणि जर प्रोटीन रिच डाएट दिला गेला, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आहारातनं कमी केलं, सिंपल कार्बोहायड्रेट्स कमी केले आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स वाढवले, तर ते डाएट प्रॉपर होतं. म्हणजे कसं होतं, सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणजे भात, बटाटा, साबुदाणा, साखर, पोहे आणि मुरमुरे, या सहा गोष्टी तर पीसीओएस असणाऱ्यांनी वर्जच करून टाकायला पाहिजे. कारण यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप हाय आहे, हे घेतले की पटकन शुगर वाढते, सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत. आणि इन्सुलिन वरचा जो स्विंग्स येतात इन्सुलिनचे, तो जोर पण वाढत असतो. म्हणजे पीसीओएस असणाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा भात, बटाटा, साबुदाणा, साखर, पोहे आणि मुरमुरे, साखरेबरोबर गूळ आणि मध पण आलं, या गोष्टी आहारातून जर एकदम कमी करून टाकल्या तर त्यांच्या ओव्हरऑल डाएट स्टेटस मध्ये फरक पडेल. दुसरी महत्वाची गोष्ट की यांना आहारामध्ये प्रोटीन्स वाढवायला लागतील. बरं, म्हणजे अंडी, मुख्यत्वे अंड्यातलं पांढरं, चिकन, मासे, पनीर किंवा व्हे प्रोटीन्स, याच्यात मुख्यत्वे आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तसंच मोड आलेले मूग, काही कडधान्य आणि ड्राय फ्रुट्स यांचाही काही प्रमाणात आपल्याला समावेश आहारामध्ये निश्चितच करता येईल. म्हणजे थोडेसे ड्राय फ्रुट्स, स्प्राउट्सचं सलाद आहारामध्ये एकदा, नॉन व्हेजिटेरियन असतील तर तीन एक अंड्यांचं पांढरं आणि एखादं पिवळं, किंवा चिकन, फिश, प्रॉपर डायटिशियनच्या मार्गदर्शनानुसार या गोष्टींचा जर आहारामध्ये समावेश केला तर प्रोटीन्सचं प्रमाण वाढवता येईल. पण मग प्रोटीन्स घेण्याआधी पण वेगवेगळ्या गोष्टी बघायला लागतात की तुमची युरिक ऍसिड किती आहे. आणि म्हणून मी म्हणतो की प्रॉपर डायटिशियनच्या सल्ल्याने आपण डायटिंग करायला पाहिजे. आणि जेव्हा प्रॉपर डायटिशियनच्या सल्ल्याने असं कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीन्स वाढवलेलं डाएट दिलं जातं, त्यावेळेला मात्र आमूलाग्र बदल शरीरामध्ये घडत जातात. आणि मग हे बदल घडायला लागले की एक कॉन्फिडन्स तिचा वाढत जातो की नाही, आता माझ्यामध्ये चेंजेस व्हायला लागलेले आहेत, हॉर्मोनल स्टेटस बदलत जातं आणि वजन पण कमी होत जातं. बरोबर, मी प्रॉपर डायटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. पण हे झालं इंटरनल सगळ्या गोष्टींबद्दल. मात्र जेव्हा आपण बाह्य गोष्टींचा विचार करतो तेव्हा त्वचा काळवंटे किंवा त्वचेवरती पिंपल्स येतात, केस गळणं, हे पीसीओएसची लक्षणं ही आपण प्रामुख्याने बघतो. यावरती देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय नेमका सौंदर्य सल्ला, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा रूपदाया कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, आम्ही करतोय सौंदर्याच्या गुज गोष्टी. ब्रेक नंतर रूपदाया कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्यतज्ञ राहुल फाटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. राहुल सर,
अर्थातच PCOS मुळे जसं आता तुम्ही इंटरनल गोष्टींविषयी सांगितलं तसंच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की PCOS मुळे हेअर फॉल किंवा हेअर लॉस का होतो. जेव्हा PCOS होतो त्यावेळेला आपण पाहिलं की इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कुठेतरी दाबले जातात, अँड्रोजन्स प्रभावी होऊन बाहेर येतात. बरं. आणि अँड्रोजन्सचा मूळ स्वभावच फार विचित्र आहे. एखाद्या पुरुषाचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की हा पुरुष अँड्रोजन्समुळे घडत असतो. त्याचा ब्रॉड आवाज, त्याचं शरीर, त्याच्या शरीरावर वाढणारे केस आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यावरचे कमी होणारे केस हे सगळं अँड्रोजन्समुळे घडत असतं. अँड्रोजन्स वाढले की अंगावर, छातीवर, हातांवरती, पायांवर, पाठीवर खूपदा केस वाढायला लागतात, जे स्त्रीमध्ये आपल्याला दिसत नाहीत कारण तिथे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन प्रभावी असतात. आणि ज्या वेळेला या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनला दाबून अँड्रोजन्स वाढायला लागतात PCOS च्या प्रभावामुळे, त्यावेळेला सिमिलर कंडिशन त्या स्त्रीमध्ये दिसते. म्हणजे तिला हर्सूट्स दिसायला लागतात, दाढी मिशीला केस दिसतात, हातांवरचे केस वाढतात, पायांवरचे केस वाढतात, तिला प्रॉमिनंट वॅक्सिंग साठी जावं लागतं किंवा दाढी मिशांसाठी तर लेझर ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात. त्याचबरोबर आणखीन काय घडतं, ते अँड्रोजन्स जे आहेत हे अँड्रोजन्स जेव्हा स्कॅल्प मध्ये पोचतात तेव्हा स्कॅल्प मध्ये एक एन्झाईम असतं 5-alpha reductase नावाचं, हे या अँड्रोजन्सना DHT dihydrotestosterone मध्ये कन्वर्ट करतं. आणि हे कन्वर्जन जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये घडतं तेव्हा या DHT मुळे म्हणजे अँड्रोजन्समुळेच तिची टाळू जास्त तेलकट व्हायला लागते. ज्या टाळूवरच्या सिबेशियस ग्लँड असतात त्या उत्तेजित होतात, त्या उत्तेजित झाल्या की टाळू खूप तेलकट व्हायला लागते. 3 गोष्टी एकाच वेळेला घडतात, टाळू तेलकट होते, केस जो असतो त्या केसाची जाडी जी आहे ती कमी होते. म्हणजे समजा हे हेअर फॉलिकल आहे, इथे स्ट्रॉंगली हा केस अडकलेला आहे, तर आता होतं हे की हा केस बारीक होऊन इथे हा छोटा होतो, इथे गॅप तयार होते कारण हा बारीक झालेला असतो. हेअर फॉलिकलची त्या केसावरची पकड कमी झालेली असते आणि ही पकड कमी होत असतानाच आणखीन एक महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे तेलकट टाळूतलं तेल या हेअर फॉलिकलच्या गॅप मध्ये शिरतं आणि याची पकड आणखीन कमी होऊन केस सुळसुळीत होतात आणि पटकन गळतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी अँड्रोजन्सच्या प्रभावामुळे घडते ती म्हणजे केसांच्या मुळाशी होणारा जो ब्लड सप्लाय असतो तो ब्लड सप्लायच कमी होऊन जातो. आणि जेव्हा हा ब्लड सप्लाय कमी होतो, केस बारीक होतो, त्याच वेळेला त्या ऑइलमुळे त्याच्यावरची टाळूची पकड कमी होऊन जाते, त्यावेळेला नुसतं विंचरताना किंवा धुताना पण केस भराभर गळून पडायला लागतात, टिलोजन फेज मध्ये ती जाते आणि केस गळायला लागले खूप की त्याच वेळेला जर त्याच्यावर प्रॉपर नियंत्रण केलं नाही तर मग केस झपाट्यानं गळून लिटरली टक्कल पडण्याची अवस्था येतपर्यंत प्रॉब्लेम एखाद्या स्त्रीला येऊ शकतो. सर आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे PCOS मुळे सगळ्यात जास्त हेअर फॉल किंवा केसांच्या समस्या उद्भवतात, मात्र ह्याच्यावरती नेमका कंट्रोल कसा करायचा हे देखील मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा रूपदामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी. ब्रेक नंतर रूपदा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही करतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि या सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी माझ्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्य तज्ञ राहुल फाटे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. राहुल सर, जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की या हेअर फॉलच्या समस्येवरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमका तो कंट्रोल कसा करायचा, कारण की PCOS आहे आणि हेअर फॉल पण आहे, मग अशा वेळेस कंट्रोलमध्ये तो कसा येऊ शकतो त्याविषयी काय सांगा. मधुर, प्रॉमिनंटली जर आपण याच्याकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की PCOS मध्ये इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत. खरंय. आणि मग अशा पद्धतीचे लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुमच्या गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही याच्यावरती प्रॉपर सल्ला घ्या, डाएट याच्यावरती सुरू करा, एक्सरसाइजिंग मुख्य म्हणजे रोज रात्रीच्या डिनर नंतर चालणं यांच्यासाठी खूप आवश्यक असतं. रात्री जेव्हा डिनर नंतर 5 किलोमीटर चालल्या जातं त्यावेळेला मेटाबॉलिझम बुस्टेड असतो आणि मग वेट लॉसला मदत होत असते. पण या सगळ्यांबरोबर आपण आपल्या सेंटर्समध्ये काय करतो
तर कॉस्मेटिक उपचारांद्वारे आणि प्रॉपर मार्गदर्शन त्यांना करून केस गळणंच आपण त्यांचं नियंत्रणात आणतो. म्हणजे काय करायचं तर सगळ्यात पहिले समजून घ्यायला पाहिजे की पीसीओएसमुळे अँड्रोजन्सचं प्रमाण वाढलंय. अँड्रोजन्सच्या प्रभावामुळे टाळू तेलकट झालेली आहे आणि म्हणून तेल लावणं सगळ्यात पहिले बंद करायला पाहिजे. बरं, डोक्याला तेल लावणं तुम्ही जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत तुमच्या केस गळणं तुम्हाला नियंत्रणात आणताच येणार नाही. खरंय, हे सगळ्यात पहिलं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की केसांच्या मुळाशी रक्तप्रवाहच कमी झालाय, केसांना पोषणच पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीये आणि म्हणून केस बारीक होत चाललेले आहेत. आणि मग अशा ठिकाणी आम्ही सांगतो की प्रॉपर सायंटिफिक कोम्बिंग करायला पाहिजे, ज्यामुळे कंगवा प्रॉपर प्रेशरनी प्रॉपर स्पीडनी ज्या वेळेला टाळूवरती फिरतो त्यावेळेला केसांच्या मुळाशी होणारा रक्त पुरवठा आपोआप हळूहळू वाढायला लागतो आणि केसांचं नरिशमेंट प्रॉपर व्हावं, पुन्हा ते बळकट व्हावे म्हणून एक्स्टर्नली आपण त्यांना लावायला मेथीपासनं तयार केलेलं एक्स्ट्रॅक्ट पासनं तयार केलेलं ट्रायकोकेअर जेल किंवा अनाझुम सिरम ज्याच्यामुळे केस बळकट होत जातात आणि त्याची स्ट्रेंथ वाढते ते लावायला सांगतो. केवळ इंटरनल उपचार करून चालत नाही तर बाह्य उपचार पण करणं आवश्यक आहे. बाह्य उपचार सगळ्यात आवश्यक आहेत जेव्हा पीसीओएस मुळे केस खूप गळत असतात. बरोबर, पण याचा सगळा सिक्वेन्स असतो. म्हणजे काय करायचं, तेल तर नाहीच लावायचं, सायंटिफिक कोम्बिंग प्रॉपर झालं पाहिजे आणि सायंटिफिक कोम्बिंग केल्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट अशी की टाळूवरती जे एक्सेस तेल साचतंय ते कसं कमी करता येईल याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणून मग आपण त्यांना आठवड्यातनं दोनदा वापरायला हेअर पॅक देत असतो जो टाळूवरचं तेल शोषून घेतो आणि केसाची मुळं मजबूत करायला मदत करत असतो. आणि आठवड्यातनं दोनदा या स्त्रियांना आपण शॅम्पू करायला सांगत असतो. म्हणजे लिटरली आठवड्यातनं चारदा केस धुतले जातात, दोनदा हेअर स्ट्रेंथनिंग पॅक येतो आणि दोनदा शॅम्पू येतो. आठवड्यातनं चारदा हेअर वॉश झाला की टाळूवर साठणारं जे सीबम असतं त्याचं प्रमाण कमी होतं. सीबम कमी झाल्यामुळे जो केसांच्या मुळांवरती सुळसुळीतपणा येतो, म्हणजे मी साधं म्हणतो की आपण एखादी गोष्ट हातात धरतोय आणि आपले हात तेलकट आहेत तर ती गोष्ट आपल्या हातातून पटकन सटकून जाईल. तर ते टाळण्यासाठी आपण जसं तेल कमी करतो तसं टाळूवरचं तेल कमी करणं अतिशय आवश्यक असतं. मग या चार वॉशेसमध्ये ते तेलावरती बऱ्यापैकी नियंत्रण येत जातं. रोज रात्री आपण त्यांना ट्रायकोकेअर जेल आणि अनाझुम सिरम लावायला सांगतो आणि त्याचबरोबर सकाळी सायंटिफिक कोम्बिंग झालं की डार्क अँड डेन्स जेल लावायला सांगतो, ज्याच्यामुळे केसांची जी डेन्सिटी आहे ती पण आणखीन वाढत जाते. म्हणजे या सगळ्या परिणामांकडे जर आपण पाहिलं की नेमकं पीसीओडीमुळे काय होत आहे, तर टाळू तेलकट होते, केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह कमी होतो आहे आणि केस बारीक होऊन गळत आहेत. बरोबर, तर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो आणि विचारपूर्वक हे सांगितलं जातं त्यावेळेला या होम केअरनीच बहुतांश फरक पडतो. बरं, शिवाय आपल्या सेंटर्समध्ये आपण पीसीओडी आहे तर केस गळणं कमी करून त्यांची केस ग्रोथ करणाऱ्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट पण देत असतो. यात फक्त कॉस्मेटिक्स वापरून आपण उपचार करत असतो. मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर इथे आपली सेंटर्स आहेत. पुण्यात तर चार आहेत आता, म्हणजे मुकुंदनगर, कल्याणीनगर, वाकड आणि लॉ कॉलेज रोड. आणि मुंबईला पण दादर आणि बेलापूरला आपली सेंटर्स आहेत आणि लवकरच आपण आपली सेंटर्स बोरीवलीला आणि ऐरोलीला सुरू करतो आहोत. म्हणजे ठाणे, कल्याण इकडच्या लोकांना पण ती जवळ पडणार आहेत. ऐरोलीचं सेंटर मे बी याच महिन्यात सुरू होईल आता. तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन जेव्हा प्रॉपर त्यांना मार्गदर्शन हवं, मला असं वाटतं की पीसीओएस झालं ना मधुरा की जसं गायनेकोलॉजिस्ट आणि डायटिशियनला भेटायला पाहिजे तसंच त्यांनी आपल्या सेंटरला यायला पाहिजे आणि केस गळणं कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं, केस वाढवायसाठी काय करायचं याच्याविषयी प्रॉपर मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. या सगळ्या सेंटरला इंटरनल गोष्टी तर आहेतच पण त्याचबरोबर एक्स्टर्नल गोष्टींकडे देखील तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे.
बरोबर म्हणजे सौंदर्य खुलवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा पीसीओडीमुळे किती आपल्याला त्रास होऊ शकतो ह्या गोष्टींचा गांभीर्यानं आजच्या महिला वर्गाने विचार केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला जर असा काही त्रास असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य सल्ला घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि आपण ह्या माध्यमातून खरं तर सौंदर्यविषयक वेगवेगळ्या टिप्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो आपले नंबर्सही डिस्प्ले होतच असतात. सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला ह्या कार्यक्रमात इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा रूपदाय कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या रविवारी अशाच एका नवीन विषयासह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.